ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याने KPITच्या चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत द्वितीय नामांकित जेम्सनी ब्रिटनचे जे 4-6, 6-4, 6-4 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 21 वर्षीय 170व्या तर 27 वर्षीय जेम्स 111व्या क्रमांकावर आहे. यावर्षी दोघे 3 आमने सामने आले होते, त्यात 1 क्लार्कने तर 2 जेम्सने बाजी मारली होती. यावेळी कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. पहिल्या सेटमधील दुसऱ्याच गेममध्ये जेम्सने क्लार्कची सर्व्हिस ब्रेक केली. त्यापाठोपाठ सर्व्हिस राखत जेम्सने 3-0 अशी आघाडी घेतली. तर दुहेरीमध्ये भारताचा पूरव राजा राजकुमार रामनाथ यांनी विजेतेपद पटकावले. KPITA MSLT स्पर्धा ही गेल्या 6 चालू आहे. ही देशातली एकमेव चॅलेंजर आहे की जी सतत 6 घडते आहे. याआधी बेंगलोर चेन्नई इकडे या स्पर्धा होत असत, पण कुठेही कुठल्याही एवढे 6 झाली नाही. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना खूप फायदा होतो. आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी एक ना एक भारतीय जिंकत आला आहे, सिंगल्स असेल डबल्स असेल. यामध्ये ATP पॉईंट असतात की जे फार महत्त्वाचे असतात, रँकिंग करतात. नॉर्मली ही जी टुर्नामेंट आमची जिंकतात ते आता जे ऑस्ट्रेलियन ओपन होतं 2020 त्याकरता पात्र ठरतात.